नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये। तर आज आपण इंडस्ट्री इन्स्पेक्टर या पदासाठीचा किती कट ऑफ लागू शकतो याविषयीचं संपूर्ण एक ॲनालिसिस करणार आहोत। बघा, आजच मी तुम्हाला जे आहे एक फॉर्म सर्क्युलेट केला होता, एक गुगल फॉर्म सर्क्युलेट केला होता आणि त्याच्या आधारेच आपण हा थोडा ॲनालिसिस केला आहे। त्याच्यानंतरच मी खूप साऱ्या व्यक्तींकडून, एक्सपर्ट्सकडनं सुद्धा ॲडवाईस घेतलेली आहे, थोडे इनपुट्स घेतलेले आहेत की इंडस्ट्री इन्स्पेक्टर या पदासाठीचा सेफ स्कोर काय असू शकतो, कोणत्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा आणि कोणीही बाकीच्या पदांसाठी ट्राय करावं, तर हेच आज आपण बघणार आहोत। तर त्याआधी तुमच्या माहितीसाठी की बघा, उद्योग निरीक्षक म्हणजे इंडस्ट्री इन्स्पेक्टर याचे फक्त 103 पदं आहेत, लक्षात ठेवा 103 पदं आहेत। आणि मी जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर क्रेज मला कुठल्या पदाविषयी दिसली असेल तर ती फक्त या पदाविषयीच आहे। सर्वेजण या पदाविषयीच विचारत आहेत। जर मी याचं थोडंसं बघितलं तर याचं कारण असंही असू शकतं की याचं वेतन श्रेणी सर्वात जास्त आहे, पब्लिक कॉन्टॅक्ट थोडासा कमी आहे आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे काही जे स्टुडंट आहेत तर त्यांना छान वाटतं की ज्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला 15,000 रुपये सुद्धा नोकरी भेटत नव्हती, 15,000 रुपये महिन्याची, आणि त्याच आपण इंडस्ट्रीचे इन्स्पेक्टर होऊन जाऊ, इंडस्ट्रीवर एक आपलं एक वर्चस्व राहील, तर ते एक म्हणजे स्टेटसचा पण इश्यू आहे। म्हणून खूप सारे विद्यार्थी सुद्धा या पदासाठी ट्राय करत असतील। बाकीच्या या पदांविषयी मला विचारणा फार कमी झालेली आहे, तर काय काय कारण आहे ते बघूया। पण सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो की आयोगाने स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की जो पूर्वपरीक्षेचा निकाल असेल, पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल। आणि याच्यामध्ये काय असेल की जी ॲडव्हर्टाईजमेंट असेल त्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जेवढे पदं मेन्शन केले असतील त्याचे 12 उमेदवार फक्त मुख्य परीक्षेत असतील, किती 12 मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील, अशा रीतीने कट ऑफ लाईन निश्चित करण्यात येईल। म्हणजे बघा, आता हे आहे 103 पदं, त्याला 12 केलं तर फक्त उद्योग निरीक्षकच्या मुख्य परीक्षेसाठी फक्त 12-36 एवढे विद्यार्थीच एलिजिबल असतील। म्हणूनच प्रत्येक जण जर या परीक्षेसाठी ट्राय करत असेल तर ते शक्य नाही। तर म्हणजे मुख्य परीक्षेसाठी फक्त एवढेच विद्यार्थी पात्र असतील, म्हणूनच कट ऑफ सुद्धा याचा हाय लागण्याची शक्यता आहे। आता बाकीची जे पदं आहेत त्यांच्याविषयी क्रेज थोडी कमी आहे। चला तर मी तुम्हाला आता एक लाईव्ह ॲनालिसिसच दाखवून देतो। बघा, आपण हा एक सर्वे घेतला होता, त्याच्यात जवळपास आत्तापर्यंत 283 रिस्पॉन्स आलेले आहेत, आपल्याला 283 रिस्पॉन्स आलेले आहेत उद्योग निरीक्षक या पदासाठी। जर तुम्ही अजूनपर्यंत फिल केला नसेल तर फिल करून टाका, बाकी जो रिझल्ट असेल मी अपडेट करेल। आता बघा, इथं ऑलरेडी मी फिल्टर अप्लाय करून ठेवले आहेत। आता इथून जर थोडा डेटा एक्स्ट्रॅक्ट केला ना तर असं दिसतं बघा, हां डेटा, तर हा काय म्हणतो की 43-54 148 विद्यार्थी आहेत, म्हणजे जे 300 जेवढा रिस्पॉन्स आलेला आहे। आणि बघा, 54-64 148 आहेत, भरायचे की ते 12-36, त्याच्यामध्ये आपल्या इथं छोटासा फॉर्म भरला ज्याच्यामध्ये 300-400 लोकांनी भरला, त्याच्यातच 148 लोक होऊन गेले। अशा संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास 1,00,000 जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे, म्हणजे इंडस्ट्री इन्स्पेक्टरसाठी फॉर्म भरलेले आहेत, तर त्यांचं किती स्कोर असेल विचार करू शकतो तुम्ही। तर याच्यावरूनच आपल्याला दिसतं की याच्यामध्ये खूप मुलांना जास्त हाय स्कोरिंग आलेली आहे। आता आणखी थोडासा डेटा मी तुम्हाला जर स्पेसिफाय करून सांगितलं, बघा 64-75 22 विद्यार्थी आहेत। मी बघा थोडंसं आणखी ॲज अ कंडिशन लावून आपण बघूया। बघा, सर्वात आधी 50 बघूया, चला 50, आपण 50 कट ऑफ बघूया, 50 खाली येऊ पण नको। ओके, तर 50 जर बघितला तर आपल्याला जवळपास याच्यात जे आहे तर ते खूप विद्यार्थी दिसतील। ओके, 50 जर आपण बघितलं तर जवळपास 73 जास्त विद्यार्थी आपल्याला दिसतील, 73 जास्त विद्यार्थी आपल्याला याच्यात दिसतात, विचार करा फक्त 50। जर हे फिल्टर मी आणखी वाढवलं, 55 केलं, म्हणजे 55 जास्त मार्क मिळालेले विद्यार्थी इथं दिसतं बघा, 55-61 79 आणि 61-71 म्हणजे 56, 50-61 79 विद्यार्थी आहे। ओके, पुढचं 58 टाकून पाहिलं आपण तर बघा किती येतात, 76 विद्यार्थी आहेत। म्हणजे याच्यावरून आपल्याला काय दिसतं की याच्यामध्ये स्कोरिंग हाय येण्याची शक्यता आहे। आता या रिझल्टवरून ॲनालिसिस काय करायचं आहे ते आता आपण थोडंसं बघून घेऊया। सर, ॲनालिसिस थोडंसं करून बघूया। तर ॲनालिसिस असं सांगतं की याच्यामध्ये जे आहे ना तर हा कट ऑफ वाढू शकतो। बघा, 103 पदं आहेत, फक्त 103 पदं आहेत, गुणिला 12
1236 एवढेच विद्यार्थी असतील आणि तुम्ही बघितलं तर खूप भरमसाठ विद्यार्थी या परीक्षेसाठी मार्क पाडलेले आहे. तर फायनल अनालिसिस असंच निर्माण येतं की ज्यांचा 55 अबो आहे ते मुख्य परीक्षेचा अभ्यास करू शकतात या पदासाठी. ज्यांना 50 ते 55 आहे त्यांचं मे बी होऊ शकतं ते तळ्यात मळ्यात आहेत असं समजूया, आणि ज्यांचे 50 खाली त्यांचं अजिबातच होणार नाही या पदासाठी. म्हणून त्यांनी आत्तापासूनच या पदाची होप सोडून द्या, शक्यच नाही. खूप दाबून मार्क पडलेत विद्यार्थ्यांना, ओके, आणि खूप चांगले मार्क्स पडलेले आहेत. आपल्याला वाटतं फक्त इंजिनिअरिंग आणि सायन्सवाले आहेत म्हणून कट ऑफ कमी असेल, असं नाही आहे. तर याचा कट ऑफ 55 पुढेच असेल. मे बी जर काही झालं तर म्हणजे जास्त प्रश्न रद्द झाले किंवा प्रश्नांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला फायनल आन्सर कीमध्ये, तर हा स्कोर 50 ते 55 येऊ शकतो, पण याची शाश्वती फार कमी आहे. हा स्कोर 55 पुढे जाऊ शकतो. आता बघा, प्रॉब्लेम असा आहे की 55, 56, 57 आणि 58 याच्यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी यांच्यामध्ये 56, 57, 58 तुम्ही जर कम्पेअर केलं असेल, तुमचासुद्धा स्कोर बघा 58, 57, 56 येत असेल, तर यांच्यामध्ये खूप मोठी गर्दी आहे. आणि जर रियल फाईट जी होणार ती यांच्यासाठीच होईल, म्हणजे 58.25, 58.50, 58.75 अशा पद्धतीने स्कोरिंगसुद्धा फार महत्त्वाची असेल. म्हणजे नुसता 0.5 मार्कसुद्धा खूप सारे विद्यार्थी जे 100-200 विद्यार्थ्यांमध्ये एवढा मोठा फरक पडू शकतो तिथं. म्हणून लक्षात ठेवा की 55 पुढे असतील ते मुख्य परीक्षेचा अभ्यास करू शकतात, पण त्यांची पण श्योरिटी कमी आहे. हां, ज्यांना 60 वरती आहे ना त्यांनी या परीक्षेचा या पदासाठीचा अभ्यास करणं सुरू करून द्या. मेनचा त्यांचं होणारच आहे. हा 60 एकदम सेम आहेत. आणि जर तुम्हाला श्युरिटी पाहिजे असेल, म्हणजे तुमचं असं म्हणत असेल की बाकीच्या पदांसाठी मी करू शकतो, तिथं पण माझं होऊ शकतं, मग तुम्ही काय करा, जे 58 पुढचे आहेत ना त्यांनी तयारी करा या पदासाठी. 55 ते 58 सुद्धा खूप मोठं कॉम्पिटिशन आहे, म्हणून त्या पण विद्यार्थ्यांचं थोडं होणं मुश्किलच आहे. म्हणून 58 पुढचे ते करू शकतात, पण 58 पुढच्यांमध्ये सुद्धा खूप मोठी कॉम्पिटिशन राहील. पण जे 60 अबोव असतील त्यांनी करणं गरजेचंच आहे. ओके, आत्ता 60 ज्यांचं येतं 60+ त्यांनी करा. जर आयोगाने 2-3 प्रश्न कॅन्सल केले तर त्यांचा पण स्कोर 59-58 येऊ शकतो. 58 अबोव विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. 58 खाली फक्त 55 जास्त आणि 55-8 याच्यामधलेच विद्यार्थी याचा अभ्यास करावा. आता बघा, तुम्ही थोडं कन्फ्यूज झाले असेल किती सांगायचं मला नेमकं, तर मला एवढं सांगायचं आहे की 58 हा एकदम सेफ स्कोर आहे, हे करू शकतात. 60 विद्यार्थी पण करू शकतात. 60 विद्यार्थ्यांना 101% करायचे, 58 सेफ आहे. 55 ते 58 जबरदस्त कॉम्पिटिशन आहे, खूप जबरदस्त कॉम्पिटिशन आहे या रेंजमध्ये. आणि 50 ते 55 होणं मात्र थोडं डिफिकल्ट दिसते, थोडं म्हणजे खूपच डिफिकल्ट दिसते. आणि 50 खाली तर इम्पॉसिबल आहे, डायरेक्ट मी आता जाऊन देतो, इम्पॉसिबल आहे, हे होऊच शकत नाही. आपण जेवढा सर्वे केलेला आहे, आपण एक छोटासा सर्वे केला आहे त्याच्यामध्ये जेवढा मोठा रिझल्ट दिसला, तर याच्यावरूनच समजतं की या पदासाठीची मुलांमध्ये क्रेज खूप जबरदस्त आहे. म्हणून जे विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आले असेल, समजा जे 50 ते 55 असेल, त्यांनी बाकीच्या पदांसाठी करा. बघा, इथं पण 117 आहे. आणि लिपिक टंक लेखन करा. आता लिपिक टंक लेखनचा तुमचा प्रॉब्लेम मला समजतोय की तुम्ही फॉर्म भरताना अप्लाय करून दिलं होतं, पण तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नाही आहे. आणि सर्टिफिकेट पण तुम्ही मॅनेज करून घेणार, पण छोटी एक स्किल टेस्ट होणार आहे, ती स्किल टेस्टचा तुम्हाला इश्यू होत आहे. बघा, ही पण पोस्ट छान आहे. आणि ज्यांचा 50 ते 55 असेल, मी तर त्यांना हे सजेस्ट करेन की तुम्ही डायरेक्ट क्लर्क टायपिंगसाठीच करा, कुठंच जाऊ नका. आणि ज्यांचे 45 ते 50 असेल त्यांनीसुद्धा याच पदासाठी करा, त्यांचं पण होऊ शकतं या पदासाठी. आणि टायपिंग सर्टिफिकेट नसेल, टायपिंग सर्टिफिकेट अरेंज करा किंवा क्लासेस लावून घ्या, लवकरात लवकर हे सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न करा. बघा, ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे, याच्यापुढे अशी संधी येणे शक्य नाही. आणि इंडस्ट्री इन्स्पेक्टर्स पाहिजे, की असं काही हे ठेवू नका. जसं UPSCला फक्त लोक IAS ट्राय करतात, तसं मला दिसतंय की ग्रुपसीला फक्त लोक उद्योग निरीक्षकच बघतायत. तर बघा, थोडंसं रिअलिस्टिक व्हा. खूप मुलांना दाबून मार्क पडलेले आहेत या परीक्षेला, 60 तर खूप विद्यार्थी दिसत आहेत यावेळी मला. म्हणूनच उद्योग निरीक्षकसाठी फक्त 58 हा सगळ्यात सेफ स्कोर आहे. 55 ते 58 मधील सुद्धा विद्यार्थी करू शकतात, त्यांचे पण चान्सेस आहेत, पण कॉम्पिटिशन जास्त आहे. ओके, तुम्हाला कळालं असेल की रिझल्ट काय सांगायचा आहे. रिझल्ट हा सांगतो, 58 सेफ स्कोर, 60 101%. ओके, भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.